ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಓಂ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ 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 ಓಂ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಓಂ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಓಂ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಓಂ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ 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 ಓಂ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಓಂ ಗುರು ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನನ ಸದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಅವರು ತನ್ನ ಸ್ವೇಚ್ಛಾ ನಿವೃತ್ತಿ ಘೆತ್ತಲೇ ಆಹೆ ಆಣಿ ಸದ್ಯಾ LIC ಏಜೆಂಟ್ ಮನೋನ್ ದೇ ಕಾಮ ಕರತ ಆಹೆ ತಸೇಚ ರೇಕಿ ಹಿಪ್ನೋಟಿಸಮ್ ಹಸ್ತಮುದ್ರಿಕಾಚಾರ್ಯ ಯಾ ವಿಷಯಾಂಚಾಹೀ त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे. म्हणजे असं विविध कला संपन्न व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या सुश्रावक वाणीतून आपण आजचं कीर्तन ऐकूया. त्यांना हार्मोनियमची साथ करत आहेत श्री ज्ञानेश्वर रोकडे आणि तबल्यावर साथ करत आहेत श्री राजन मोकाशी. श्री गणेश गागे यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवून द्यावी. ಹಲೋ ಹಲೋ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾತಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮರ್ಪಕ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಮೂರಯಾಹ ಮೂರಯಾಹ ಮೇ ಬಾಳಕಾನೇ ತುಜೀಚ ಸೇವಾ ಕರು ಕಾರ್ಯ ಸಾನೇ ಅನ್ಯಾಯ ಮಾದೇ ಕೋಟ್ಯಾರನು ಕೋಟಿ ಮೋರೇಶ್ವರ ಮೋಗಾಲ ಕೋಟಿ ಮೋರಯ ಮೋರಯ ವಾಚನಾರಾಮ ತುಜೇ ಕೃಪಾ ಸಾಗರ ಮಾಹೇ ತುಜೀ ಸೋಂಡೈ ವಾಕುಡಿ ಕದಂತ ಮಲಾ ಬುದ್ಧಿ ಮೋರಯಾಮಂಗಲ ಮಂಗಲೆ ಶಿವೇ ಸರ್ವಾತ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರೀ ನಾರಾಯಣೇ ನಮೋಸ್ತುತೇ.
गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी जरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की राजाधिराज रामचंद्र महाराज की वैदिक हिंदू धर्म की ओ माता की श्री संत गजानन महाराज की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। Shut it up.
जेव्हा आपण जातो तेव्हा आपण भगवंताचं दर्शन घ्यायला जातो आणि जातो आणि परत येतो. तिथे काही अपेक्षित नाहीये. आपण सहज फिरायला म्हणून गेलो, घरच्यांना घेऊन कुटुंबासमवेत गेलो आणि दर्शन घेऊन निघून परत आलो आणि उपासना केंद्रामध्ये आलो. काय फरक होतो? माणूस उपासना केंद्रामध्ये कशासाठी येतो हे त्याला माहिती असतं. उपासनेला दृढ चारवावे, भूदेव संता सुसदान मावे, सत्कर्मयोगे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय. उपासना केंद्राचं नावच सगळं आलं. माणूस तिथे उपासना करायला येतो
आणि उपासना केंद्रामध्ये कीर्तन करावं लागत नाही, कीर्तन आपोआप घडतो. कारण प्रत्येक साधकाच्या अंतरात्म्यामध्ये ते जागृतीकरण झालेलं असतं. त्याचं ध्येय निश्चित असतं की काहीतरी आपण ध्यास करून ह्याला आपण जॉईन केलेलं आहे. उगाच टाइमपास म्हणून रिटायरमेंटचे क्लब म्हणून आपण इथे आलेलो नाही. आपल्याला उपासना करायची, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि त्याचा मार्ग त्याला सापडलेला आहे म्हणून तो ह्या केंद्रामध्ये येतो, नाहीतर ताकद नाही. ठाणे शहराची ठाणे का आपल्या शहराची किती संख्या असेल, आपल्याला जागा पूर्ण नाही, अख्खं पूर्ण मैदान तिथे संपूर्ण मोठे स्क्रीन लावायला लागतील, पण तरी सुद्धा आपण एवढ्या संख्येने जमतो. कारण प्रत्येकाचा अधिकार तसा करू उपदेश ज्याच्या प्रारब्धात असतं त्यालाच ते यायला मिळतं, सगळ्यांना मिळत नाही. साक्षात भगवान दत्तात्रयाने सुद्धा देवर्षी नारद महाराज जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा पहिल्या क्रमांकाला येऊन बसायचे. कशासाठी बसत असतील हे आपल्यासाठी तरी परिपाठ करून दिलेलं आहे. हे कीर्तनामधलं माणसाचा उद्धार होतो तर काहीतरी ऐकण्यासाठी म्हणून ते बसत. पण हे त्याच्या भाग्यात आहे, त्याला मुद्दाम त्यांनी बोलवलेलं आहे आणि तुम्ही सगळे ते निमंत्रित माणसं आहात. एक छोटासा दृष्टांत सांगतो. आत्ताची पिढी जी आहे ना आमच्या थोडं मागची, हे सगळी आता 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मोबाईल मध्ये एवढे अडकलेले आहेत, रात्री सुद्धा स्वयंप्रकाशित असतात, असे प्रकाश पडतात त्यांच्या चेहऱ्यावर. कधी बघाव तर व्हॉट्सअप नाहीतर फेसबुक नाहीतर काहीतरी चालून अखंड त्यांच्यातून बाहेर यायला तयार नाही. त्यांना विचारलं गुरु म्हणजे काय, तर ते सांगतील गुरु म्हणजे आमचा मोबाईल बुवा, तुम्हाला माहितीये का नाही काही, आणि लॅपटॉप म्हणजे आमचा सद्गुरु. कारण सगळं मिळतो त्याच्यामध्ये. गुरु काय, आम्हाला काहीतरी शिकवतो, काहीतरी समजून सांगतो, आम्हाला जे पाहिजे ते देतो. आता हा लॅपटॉप किंवा तुमचा मोबाईल आपल्याला देतो की नाही, तुम्हाला जगातली कुठली बातमी हवी असेल, तुम्हाला जगातलं काय हवं असेल ते मोबाईल मध्ये मिळतं. एवढीशी लहान पोर आपल्या तोंडावरती सांगतात, काय सांगता बाबा हे बघा. मग आता ह्या मुलांना समजून सांगायचं आपल्याला की सद्गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, श्री गुरु म्हणजे काय, जगद्गुरु म्हणजे काय, 4 प्रकार आहे तो. गुरु कशाला केला पाहिजे, छोटासा दृष्टांत आहे. एक तरुण व्यापारी होता आणि तरुण वयच वेगळा असतो आणि सगळा आपला रकीब चांगला होता, व्यवसाय चांगला चालला होता आणि अशा स्थितीमध्ये झालं असं, ह्याला असं वाटलं की आपण घरात थोडं वेगळं काय म्हणतात तसं वेगळा प्रपंच थाटावा आणि म्हणून वेगळा काहीतरी बिझनेस करावा, आपण यांच्यामध्ये राहायचं नाही. म्हणून ते काय धंद्याचं काय मटेरियल असेल काय असेल बसता तो घेतला आणि वडिलांना सांगितलं बाबा आता मी तुमच्याबरोबर काम करणार, दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करतो, हरकत नाही. म्हणून तो बस्ता वगैरे घेतला आणि निघाला. दिवसभर प्रवास करतोय, संध्याकाळची वेळ, संध्याकाळी जंगल पार करावं लागलं. बघता बघता संध्याकाळ झाली आणि समोर अशी एक नदी आडवी आहे. आता बाहेर पलीकडे जाता येत नाही, करावं काय. आणि मग त्याच्या लक्षात आलं ज्या अर्थी जलाशय आहे नदी आहे तिथे नाव सुद्धा असणार. बर नाव आहे का नाही बघतोय तोपर्यंत नाव सुद्धा दिसली, पण त्या ठिकाणी गाव एवढं छोटं होतं, हा आपला नावेकरी दिवसभर लोकांची वाट बघून आपापल्या घरी निघून गेलेला होता. तिथे आजूबाजूला चेकपाकरू सुद्धा नाही. हा म्हणाला आता नदी पार करून तिकडे तर जायला पाहिजे, म्हणून आपलं बस्ता वगैरे होतं ते कापड्याचं सगळं त्याच्यात टाकलं. तो म्हणाला शास्त्रीय दृष्ट्या मला थोडंफार नाही की असं असं वळलं की ती नाव पुढे जाते, तेवढं जमू शकेल आणि शांत आहे, जलाशय सुद्धा शांत आहे, काही असा खवळलेला नाहीये, बाहेर वातावरण पोषक आहे. आणि म्हणून हा ग्रस्त त्या व्यापारी तरुण व्यापारी त्या नावेमध्ये बसला आणि दोन्ही बाजूने ती नाव वळवायला सुरुवात केली. सुरुवातीला बरं वाटलं, अतिशय छान प्रवास चालू होता, मध्यापर्यंत आला. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला
अचानक लाटांवरती लाटा उसळायला लागल्या आणि त्या बोटीमध्ये पाणी यायला लागलं आणि होता होता व्हायचं तेच झालं. एक तरुण तडफदार उमदार व्यक्तिमत्व त्या काळाच्या अधीन झालं आणि एक अतिशय तरुण व्यक्तिमत्व शांत झालं. तुम्ही म्हणाले बुवा कुठली कथा काढली, कल्पित कथा नाहीये. भागवताच्या दशम स्कंदामध्ये वेदस्तुती भागा सांगायचं काय की आपल्याला ज्या शास्त्रातलं ज्ञान नाही ते कोणाकडनं तरी शिकून घेतलं पाहिजे आणि म्हणूनच ते पुढे प्रवास केला पाहिजे. हॅलो हॅलो. त्यामुळे कशासाठी गुरु करावा लागतो याचं सांगण्यासाठी थोडीशी सुरुवात केली. गुरु प्रत्येकाने केले, तो प्रत्येकाने गुरु केलेले आहे. तुम्ही कोणताही संत घ्या, कोणतीही मोठी व्यक्ती घ्या, आपल्याला सुद्धा जीवनामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, डोळे उघडल्यापासून डोळे मिटेपर्यंत, सकाळी उजाडल्यापासून झोपेपर्यंत अनेक गुरु भेटतात, अनेक गुरु करावे लागतात. पहिला आपला गुरु असतो की आपली आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते. थोडं मोठं झालं शाळेत गुरु मिळतात, त्यांच्याकडनं काही संस्कार होतात. मग महाविद्यालयात प्रवेश, कॉलेजमध्ये गेला तिथे गुरु, त्याच्यानंतर आणखीन उच्च शिक्षण विषयी झालं तिथे गुरु मिळतात. मग नोकरी करायची, मग तो म्हणतो माझं असं असतं, मी असं करणार नाही तुम्हाला. आम्ही सुद्धा पहिले असंच म्हणायचो, असं नसतं, आम्ही सांगतो तसं कर म्हणून सांगणारे शिकवणारे आणखीन वेगळे गुरु. ते सगळं बरोबर वाटलं, जमलं सगळं, पैसा अडका व्यवस्थित आला, धन दौलत झालं सगळं, बँक बॅलन्स व्यवस्थित झाल्यानंतर महागुरु घरामध्ये येतो म्हणतात. का असतात मला माहिती नाही, असतं का असं काही, कारण तिकडून नेहमी सांगणं असतं तुम्हाला काही कळत नाही असं म्हणतात. म्हणजे त्यांना कळत नाही याचा अर्थ ह्यांना कळत असं होतं की नाही. मग त्यांच्याप्रमाणे चालावं लागतं. आणि मला मोदींनी सांगितलेलं आहे आता ह्याच्या पुढे बहुमतानेच काम करावं लागेल. पंढरीनाथ महाराज, बहुमत असणं महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या आलं लक्षात मला काय घरात हे प्रत्येकाला सांगत जावं, वयस्कर माणसांना बहुमताने चालायला पाहिजे, नाहीतर सरकार अल्पमतात येत. पंढरीनाथ महाराज, असे वेगवेगळे गुरु करावे लागतात. तो नामदेव महाराजांनी गुरु केला. नामदेव महाराजांचा एवढा अधिकार की ते देवाशी भांडण करायचे जाऊन, त्या मुक्ताईने फक्त ते कापडनं बघितलं, कडक मडक कच्च आहे का पक्क आहे
आवडलं नाही, डायरेक्ट हायकोर्टात गेले. ते म्हणाले काय मी कच्चा आहे का पक्का आहे, लवकर सांग, म्हणाले वेळ नाही, पावणे सात झालेले. तो म्हणाला भगवंत म्हणाले आता ह्याचा न्याय निवाडा करायचा कसा. नामदेवाला म्हणाले तू तसा कच्चा नाहीस म्हणाले. अरे तसा वगैरे नको, असेल तर एक तर हो सांग नाही तर नाही सांग, दोन्ही पैकी असं असं तसं नको म्हणाले. कच्चा असेल तर कच्चा सांग, मला काही त्याचा काही त्रास नाही म्हणाले, सांग कच्चा आहे म्हणून हरकत नाही. कसं सांगायचं म्हणे नामदेवा तुझ्या तसं पक्के पण यायला हवाय. मग तेच म्हणतो कच्चा आहे ना म्हण कच्चा, मला चालणार आहे ना म्हणाले. आणि आता कच्चा असेल तर कच्च्याचा पक्का करून टाक. तो म्हणाला तो अधिकार भगवंत म्हणाले माझ्याकडे नाही, तो अधिकार जर तुला हवा असेल तर तुला गुरुकडे जावं लागेल म्हणून विसोबा केसरांकडे पाठवलं. आणि मग ते शिवलिंग आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी तिथे पाय ठेवतील तिथे पिंडीची उत्पत्ती झालेली होती. सर्वत्र भगवंत आहे ही जी अनुभूती आणून द्यायची असते, आतमध्ये सगळं तयार असतो, फक्त थोडस जळमळ बाजूला करायचं. हे काम जो करतो तो सत्य. मध्ये मध्ये आवाज गेला तर तुम्ही सांगा, नाही तर काय मी अख्खं कीर्तन ओढून परवा असंच झालं. मुलीला मी सांगत होतो गजानन महाराजांची कथा, ती म्हणाले बाबा सांग, आणि मी सुरुवात केली ती कधी झोपडी कळलंच नाही मला. मी आपलं नवीन गोष्ट म्हटलं सांगत असं असतं, तसं इथे व्हायला नको. प्रत्येक संतांनी गुरु केलेले आणि ज्या ज्या संतांनी गुरु केले त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचे भगवंत त्यांना घ्यायला आलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा समाधी घेतली देव निवृत्ती आणि धरले गुणी कर जातो समाधी स्तव कैसा. साक्षात आपण ज्यांना दत्तात्रय मानतो गुरु, त्यांनी सुद्धा जीवनामध्ये किती गुरु केले असतील. इथे तर सगळी मोठी त्यातली अधिकारी मंडळी आहेत, तुम्हाला माहिती असेल किती गुरु केलेत त्यांनी. 64 गुरु केले तो, एक दोन नाही. मग हे काय असतं, जो जो ज्या पासून घेतला गुण तो तो मी गुरु केला असे जाण. त्यांना तबला चांगला वाजवत आहे तो, त्यांच्याकडनं तबला शिकला. पेटी वाजवत आहे, पेटी शिकू. असे अनेक 64 गुरु केले. पहिला ज्याच्याकडनं आपण लौकिक जीवन जे जगतोय आहोत ते जीवन व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे शिकलं जातं तो पहिला गुरु आहे. मग सद्गुरु काय करतो, लौकिक आणि पारलौकिक आहिक आणि आपण पारमार्थिक म्हणतो की नाही, की हे जीवन तर चाललंच पाहिजे, हे संपवता येत नाही, पण ह्याच्या पलीकडेही काहीतरी आहे आणि ते प्राप्त व्हायला पाहिजे. भगवंताची प्राप्ती कशी होईल, सद्विचार कसे येतील, हे जे शिकवतो तो गुरु आहे. तो तुम्हाला बाकी काही शिकवणार नाही. आता आम्हाला फक्त एवढंच पाहिजे बँक बॅलन्स गोवा कसा वाढेल असा एखादा टीप आम्हाला देऊन द्यावा, आम्हाला बाकी का आहे ना. ह्याच्या पलीकडे काय जीवन आहे, गुरु सद्गुरु आणि श्रीगुरु. श्रीगुरु गुरुपेक्षा सुद्धा मोठा श्रीगुरु आहे. हे कोण आहेत, ह्याच्यात तीनच नाव आहेत. एक शंकराचार्य, तुमच्या जगद्गुरूंमध्ये शंकराचार्य, श्रीगुरूंमध्ये फक्त ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराज. आणि जगद्गुरु जे आहे ते आपले शंकराचार्य, तुकाराम महाराज आणि गोपाळ कृष्ण. आणि त्या तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेतलेला आहे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आर्या. मग या गुरुचं वैशिष्ट्य काय हो, आपण सारखे करी की तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. मग ते काय करतात, ते गोरे असतील तर आपल्याला गोरं करतात का. त्यांच्या अंतःकरणाची जशी भूमिका असते ना तशी तुमची भूमिका ते तयार करून घेतात. सगळ्या संतांच्या साहित्याचा अभ्यास बघा. गुरुवीण कोण दाख विनवा
त्रिवेणी संगम आहे, सद्गुरु एक कामधेनू आहे, जे मागाल ते मिळेल, चिंतामणी आहे, तुम्ही इच्छा जी कराल ती प्राप्त होईल, कल्पवृक्ष आहे, त्याच्या शेजारी बसून तुमच्या काय मनात आलं ते सगळं पूर्ण होऊ शकत. पण गुरु आपण करतो, सद्गुरु आपल्याला भेटतो, तो तुमची निवड तो करतो आणि तुम्हाला तो प्राप्त होतो. पण तो अधिकार प्राप्त करण्यासाठी आधी गुरु करावा लागतो. विवेकानंदांनी एकच सांगितलं की गुरु तसा सोपा नाही. गुरु करताना सुद्धा एखाद्याला आपलं गुरुपद द्यायचंय, म्हणजे त्याला आपलं गुरु करून घ्यायचंय, तर त्याची सुद्धा परीक्षा घ्या. आणि आपण खरंच त्याचे शिष्य होऊ शकतो का, तो तेवढ्या अधिकाराचा आहे का, ह्याची तपासा आणि मगच त्याला गुरु करा. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्या काळात त्यांचे जे गुरु होते त्यांची परीक्षा कशी घेतली होती, सांगायला सोपं आहे. सगळं खोट आहे, माया आहे, म्हणून पैसा अडका काही बघायचा नाही असं सगळं ऐकायला छान वाटतं. म्हणून त्यांच्याच आसनाच्या खाली एक नाणं ठेवलं होतं आणि ज्यावेळेस त्यांचे स्वामी तपश्चर्याला बसले तेव्हा त्यांनी चटका बसला पायावर. म्हणजे सांगणं एक आणि करणं एक हे सद्गुरूंकडे नसतं. जे सांगतात तेच करतात ते सद्गुरू असतात. म्हणून त्यांना लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा आगाची. सद्गुरु लोह परिसाची उपमा लागू पडत याच्यासाठी फार सुंदर छान दृष्टांत आहे. नामदेवांचा विषय निघाला म्हणून सांगतो. नामदेव महाराज अतिशय कीर्तन सुंदर करायचे, इथपासून ते पंजाब पर्यंत कीर्तन केलेले नामदेव महाराजांनी. आणि त्यांची जी पत्नी होती तिची एक मैत्रीण होती, तिचं नाव होतं कमला. आणि तिचे यजमान जे होते ते भागवत सांगायचे, त्यांचं आडनावच भागवत होत. पण भागवत सांगून सुद्धा प्रपंच भागवत भागवत चालवावं लागत होत. असं होतं काय त्याला येणार. सगळं मुखोद्गत आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं अतिशय सुंदर पद्धतीने सांगताय. पण प्रपंचामध्ये प्रपंची पाहिजे सुवर्ण असं म्हटलेलंच आहे. आणि ते म्हणाले एवढं मी भगवंत तुझ्यासाठी करतो, माझी स्थिती अशी कशी काय. म्हणून त्या भागवताने एवढं सुंदर भागवत सांगितलं आणि एक दिवशी रुक्मिणी देवीने प्रसन्न झाले, परीस दिला. आता परीसाचं वैशिष्ट्यच असं आहे की परीस समजा घेतला आणि माईकला लावला तर सोन्याचा माईक होतो. म्हणजे लोखंड जे जे काय असेल त्याच्या सान्निध्यात आलं तर त्याचं सोनं होतं. आता हे जेव्हा त्याला परीस मिळाला, ते सगळं वैभव त्याला मिळालं, तर तो सगळं दाग दागिने घालून पाची ढाई बोटामध्ये अंगठ्या वगैरे घालून तसाच भागवत कथेला बसायला लागला. आणि हा निरोप सगळ्यांपर्यंत पोचतो. अचानक
स्थिती सुधारली आणि ती कमला जी होती ती नामदेवांच्या पत्नीने काही तिला विचारलं होतं आमचे यजमान सुद्धा कीर्तन करतात पण आमच्याकडे एकच बोट आणखी आहे मी लग्नाला घातली त्यांची ती तेवढी हे असं वाढलं कसं काय म्हणे त्याचं काहीतरी गणित असेल तर सांग ना मला ती म्हणाली तुला म्हणून सांगते पण बाहेर कोणालाही सांगायचं नाही आमच्या यजमानांना भगवत आमच्या या देवीने प्रसन्न होऊन परीच दिलेला आहे त्यामुळे आम्ही थोडंसंच वापरतो एकदम जास्ती करत नाही आणि ते आम्ही सोनं बाजारात जाऊन विकतो आणि त्याचा आमच्या द्रव्यासाठी उपयोग करतो अर्थात ती तिची मैत्रीण आहे ती म्हणाली आमच्या नामदेवांना सांगू नकोस पण मला एक दिवशी देशील का म्हणाली तू परीस तुझ्याकडचा ही म्हणाली हे भागवत कथेला जाणारे 7 दिवस बाहेर तेव्हा 2 दिवस तुझ्याकडे ठेवी तुला केवढं सोनं करून घ्यायचं असेल ते करून घे पण आणून दे म्हणाली व्यवस्थित असं म्हटल्यानंतर ते कमलेने त्या नामदेवांच्या पत्नीला तो परीस दिला आणि जे सांगायची आवश्यकता नाही हो हिनं तेवढ्या जेवढं लोखंड असेल ते आधीच भंगार आणून ठेवलेलं वाटत बघतो की कधी एकदा तो परीस येतोय आणि कधी एकदा लोखंड प्रयोग करायला मिळतोय आणि झालं तिच्याकडे सोनं चांगलं जमा झालं त्याचे पैसे गेले घरातलं वातावरण बदललं नामदेव महाराज आले पंढरीनाथ महाराज नामदेव महाराज म्हणाले असते ते घरात वेगळं वाटतंय म्हणाले हे आपलं घर वाटत नाही हे सगळं एवढं आलं कुठून वैभव तेव्हा ते काही तुम्हाला काही कळायचं नाही तुम्ही आपली ध्यान वाजवा आणि कीर्तन करा तुमचं सगळं तुम्ही करत बसलात तर घर चालायचं कसं बायकांना सगळं बघावं लागतं पण नामदेवांचं लक्ष आलं होतं की काहीतरी गडबड आहे आपली बायको आपल्याशी काहीतरी खोटं बोलतीय ते म्हणाले अगं हे चाललंय काय कुठून आणलेस कुठे एवढे पैसे मला तर ते बिर्याणीचं पाकिट एवढं जाड आलेलं आठवत नाही म्हणाले हे आलं कुठून एवढं तेव्हा ती म्हणाली हे बघा तुम्हाला म्हणून सांगते पण कोणाला बोलायचं नाही काय झालंय अहो ते भागवत आहेत ना त्यांच्याकडनं परी सांगलाय त्याचं वैशिष्ट्य असं की लावाल त्या लोखंडाचं सोनं होतं म्हणाले ते म्हणाले असं आहे मग एक काम करा मला लवकर मला तरी दाखव मला मी आयुष्यात कधी बघितला आणि नुसतं सांगतो लोकांना पण मला अनुभव नाही त्याचा ते म्हणजे अनुभव काय लगेच दाखवते म्हणाले शीख गीतकान लावून दाखवले बघा मला सोन्याचे होते चांगलं आहे आणि तेवढ्यात तो भागवत पण दवून भागून सगळा प्रवास करून आलेलाच होता घरी नामदेव महाराज म्हणाले आज मला जरा तिकडे काम आहे थोडस माझं तिकडे पण थोडं सोन्याचं काम करायचं देवाचं काही काय म्हणतात रिनोव्हेशन वगैरे करायचं त्यामुळे थोडं काहीतरी मिळवते ते नदीकाठी जाऊन येतो म्हणाले जरा परिस्थिती मी आणतो लगेच नामदेव महाराज गेले नदीचे तिने असा घेतला आणि असा तिला फिरकाव आणि ही त्यांच्या मागे धावत गेलीच होती आणि ती कमला तिची मैत्रीण धावत आली ती म्हणाली अगो तुला दिलेला परीस लवकर दे ते आता विचारतात मला ठेवण्यास की नाही व्यवस्थित लॉकर व्यवस्थित किल्ले लावले की नाही काही कोणाला गडबड नाही ना काही चोरी झाली नाही ना सगळं चालेल इन्क्वायरी माझी म्हणाली ती म्हणाली अहो तुला तर काय सांगायचं मी ह्यांच्या हातात दिला आणि आता ह्यांनी नदीत तिला भिरकवून म्हणाले हा सगळा निरोप त्या भागवतांपर्यंत पण गेला तू धावत धावत होता तणतणतच आला तुम्हाला चाललंय काय एक तर मी एवढी तपश्चर्या केली आयुष्यभर एवढं भरलं भागवत सांगितलं मला प्रसाद म्हणून मिळालेला तुम्ही नाही काय केलं तर तुमचं ते मला माझं मिळालं तरी कशाला घेता मला लवकर लवकर तो परीस पाहिजे म्हणाले काही कर वाटते ते कर आता ते नामदेव महाराज आहे बरं का नामदेव महाराजांच्या समोर हा संवाद चालू दोघांचा नामदेव महाराज म्हणाले अरे तो मी मला काही त्यातलं कळलं नाही मी आपला घेतला भेटतो कशाला उगाच त्या दगडांमध्ये अडकून बसायचं हे काय दगड त्याच्यात काही अर्थ नाही तू एवढं सांगतोस तुला सगळं तू ह्याच्यात अडकणारा माणूस मला वाटत नाहीस ते सगळं तिथे गादीवरती उभं राहिलं की इथे मला सगळं माझा परीस पाहिजे म्हणाला तो म्हणाला असं आहे का एक काम कर मी तुला देतो परीस पण लगेच तुला ते चेक करून बघायला पाहिजे ना की बरोबर मी दिलेला परीस बरोबर आहे की नाही तर घरून काहीतरी चुका घेऊ नये म्हणाले असती ना तुझ्याकडे काही त्याच्यावरती आपण लगेच प्रयोग करून बघू हा म्हणाला आत्ता घेऊन येतो म्हणून घरून जाऊन एवढ्या चुका घेऊन आला नामदेव महाराज म्हणाले तुला बघायचं आणि तपासून एक काम कर नामदेव महाराजांनी त्या नदीमध्येच असे खडे होते त्यातले खडे काढले आणि म्हणाले आत्ता तुला पाहिजे तो घेत दगड कोणताही दगड घेतलास आणि त्या तुझ्या चुकांना लावलास
तर सोनं विणणार. ते म्हणाले काय सांगताय, तुझ्या चुका दुरुस्त करायच्या आहेत ना, एवढ्या चुका आणलेल्या आहेस, ह्या एवढ्या दगड आहेत, हे कोणताही परिसर त्याला परिसर तू आलेला आहे, फक्त तू एकदा प्रयोग करून बघ. त्यांनी कोणताही दगड घेतला, लावून बघितला, ताबडतोब सोनं राहिलं होतं. पण तो भागवत त्या पातळीपर्यंत पोहोचलेला होता आणि नामदेव महाराजांचा अधिकार एवढा होता. कोणाला अधिकार तैसा करू उपदेश, जास्ती सांगावं लागलं नाही, तिथेच साष्टांग नमस्कार घातला. सद्गुरुनाथ महाराज लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा लौकिक जीवन आणि पारलौकिक जीवन याच्यामध्ये आपण जो गोंधळ होतो ना, हे जो पार करून जाण्यासाठी जो मार्ग दाखवतो तो गुरु आहे, तो सद्गुरु आहे. आणि त्याचीच प्राप्ती व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी सगळी झडपड आहे, त्याच्यासाठी नामस्मरण, त्याच्यासाठी उपासना आहे, त्याच्यासाठी उपासना केंद्र आहे. आणि आतापर्यंत सगळ्या संतांनी हे केलेलं आहे. गोंधोलेकर महाराज त्या काळातले, शेगावचे आपले गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, हे जे सगळी मंडळी आहेत ना, यांच्याबद्दल एकच सांगितलं जातं की यांच्याबद्दल कोणी काही बोलू नका, यांचा फक्त तुम्ही अनुभव घ्या. अनुभवान डोळवून को रे हरी भजना वीण काढ, हरी सगळ्या संतांमध्ये गोंधोलेकर महाराज. आता श्रावणातला पहिला दिवस गोंधोलेला 15 दिवस सेवा आहे, 29 तारखेपासून. गोंधोलेकर महाराजांनी जेव्हा त्यांच्या तुकाईकडे गेले ना, तेव्हा अत्यंत कडक परीक्षा घेतली, अत्यंत कडक. पण काय परिणाम झाला हो, गणूबुवांचा ब्रह्मचैतन्य गोंधोलेकर महाराज इथपर्यंत प्रवास झाला. आणि त्याने एकच काम दिलं, ह्या संपूर्ण जगाला बुडते हे जन देखविना डोळा, सगळ्यांना रामनामाचा मंत्र देऊन त्यांचा त्यांचा उद्धार करण्यासाठी तेवढी शक्ती दिली. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. या सगळ्या माणसांकडे काय असतो, ही सगळी संत मंडळी बघितली, यांच्या सदऱ्याला खिसेच नसतात, बिन खिशाचे मंत्री असतात, पण तरी सुद्धा अधिकार केवढा आहे. पंचम काही नसे ज्याचे घरी, पण कुबेर लोळे दारी, तू वाटे ते चितरी ऐसा नाही पाहिला, तम चैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला, तम चैतन्या सारखा ऐसा नाही पाहिला, मी नाही पाहिला. पण कुबेर लोळेदारी असा अधिकार प्राप्त होतो. जीवनामध्ये काय केलं, बाकी काही केलं नाही, आपल्या सद्गुरूवरती आपल्या गुरुवरती किती लोकांनी सांगितलं तरी त्या उद्दिष्टापासून न जळता, त्याच्यावरती विश्वास ठेवून समर्पित होऊन
ते जे कार्य केलं त्याचं संपूर्ण आपल्याला बघायला मिळतं. आज नारायणांची उपासना आपण करतोय, तुम्ही सगळे त्यांचे लाडके भक्त आहात, तुम्हाला त्यांचा कथाभाग ऐकायचा आहे. कारण कीर्तन झाल्यानंतर माणसं घरी गेल्यावर विचारतात कथा काय सांगितली, कथा महत्वाची असते, त्यामुळे कथेकडे आपल्याला वळायचं आहे. एक छोटीशी कथा आहे, एक 15 मिनिटात संपेल, काही काळजी करू नका, तुमचा वेळ घेणार नाही. तर पूर्व पद्यामध्ये तुकाराम मला सांगताय कलावती रागामध्ये गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय हरावे, धरावे ते पाय अजिबात
तबड्याला होते ते थकलेले होते. त्याने एकच ताल येत होता, धाबीन दिंडन काकीन दिंडन. म्हणजे तुम्हाला जेवढं जमेल त्याच्यात जसं जमेल तसं आपण करूया, पण तसं नाही. चांगले साथीदार आहेत, चांगले श्रोते आहेत आणि छान कथा आपल्याला बघायची आहे. द्विजा वाटे जड भरत योगी राणा, द्विजा वाटे जड भरत योगी राणा, कचित वस्त्रे तो करी परी राणा, कचित वस्त्रे तो करी परी राणा, द्विजा वाटे जड भरत योगी राणा. जड भरताचं जे वर्णन आहे ना भागवतामध्ये, तोच अवतार झालाय का काय? कारण त्याचं जसं वर्णन केलं तो विधेयी असायचा, त्याप्रमाणेच महाराजांची स्वारी आहे. क्वचितच कोणी बळजबरीने वस्त्र अंगावर टाकलं तर तेवढं अंगावर वस्त्र असायचं, बाकी त्याच्याकडे लक्ष नाही. पण अतिशय शांत वृत्ती. साधूचं पहिलं लक्षण काय ते महत्वाचं आहे, कि साधू हा शांत असतो. संत आणि देव याच्यात सुद्धा फरक आहे. देव कशाला येतात आणि संत कशाला अवतीर्ण होतात, त्यांचा अवतार कार्य काय ही मंडळी पुढची तुम्हाला विचारतील. आम्ही कशाला एवढं सगळं देवांना सोडून आम्ही साधूंचाच जर काय जप करायचा, सद्गुरूंचाच जप करायचा, मग देवाचा करायचा नाही का? देवाचं कार्य वेगळं आहे आणि संतांचं कार्य वेगळं आहे, सद्गुरूंचं कार्य त्यापेक्षा वेगळं आहे. देव कशासाठी अवतीर्ण होतात? यदा यदा धर्मस्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. देव दोन कारणासाठी येतात. एक, परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करायला, आणि विनाशायचे दुष्कृतां, म्हणजे एक येतात कोणासाठी? अर्जुनासाठी, नाहीतर कंसाला मारण्यासाठी. एक तर सज्जनांसाठी येतात, नाहीतर दुर्जनांसाठी येतात. महाराज नेहमी कीर्तनात विचारायचे तुकाराम महाराज की आपण सज्जन आहोत का? कारण आपल्या पुराखाना किती पाणी वाहून गेलं प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती असतं. कोण सज्जन त्याने हात वरती करावा. मग तुम्ही म्हणाल, बुवा एवढं कीर्तनाला आम्ही ऐकायला येतो, तुम्ही आम्हाला दुर्जन म्हणता का? आपण दुर्जनही नाही आणि आपण सज्जनही नाही, पण देव ह्या दोघांसाठीच येतो आणि तुम्हाला भेटत नाही. मग देव त्यांच्यासाठी येतो आणि तो दुर्जनही नाही सज्जन, याच्या मधली आपण सगळी मंडळी आहोत, ह्यांचं कार्य करावं कशासाठी? ह्याच्यासाठी संत अवतीर्ण होतात, सद्गुरू येतात. की जो तुमच्या आमच्याला आम्हाला आमचा असं वाटतो की हा आमचा आहे आणि तो आमच्याशी संवाद साधतो. असे गजानन महाराज संत एवढंच करतात की तुमची वृत्ती पालटून टाकतात. तुम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तुमच्याकडे वाईट विचार येऊ शकत नाही मनामध्ये. उपासना केंद्रामध्ये आल्यानंतर माणसाला काहीतरी वेगळे विचार तर होऊ शकत नाही, मन शांत होतं. साधूचं पहिलं लक्षण म्हणजे तो शांत असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे आणि त्यांच्याकडे ते सगळे गुण. म्हणून शे गाव सोडून, आमचे गुरुजींनी सांगायचे, शे गाव सोडून शेगावामध्ये आले. कशासाठी आले हो? देविदास नामे ब्राह्मण, देविदास नामे ब्राह्मण, असे विद्वान माध्यान दीन तयाची शाखा. हा जो देविदास नावाचा ब्राह्मण होता ना, याच्याकडे आले. काय त्याविषयी? अन्नदान चालू होत, सगळी दान आपल्याकडे सांगितलेली आहे. सगळ्या दानांमध्ये अन्नदानामध्ये वैशिष्ट्य वेगळं आहे बरं का? बाकीचं तुम्ही किती देऊन दाखवा, तुम्ही देऊन दमता पण घेणारा दमत नाही, तृप्तता येत नाही, समाधान होत नाही. किती द्या वाटेल तेवढं द्या, पण अन्नदान हे असं दान आहे की काही वेळ आल्यानंतर तो म्हणतो आता वाढत ना, आता खाऊ शकणार नाही, आता बस, आता मी तृप्त आहे, समाधानी आहे.
आणि हे समाधान मिळतो म्हणतो अन्नदानात सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान मानले आणि अन्नदान भरपूर करावं. आज महाराजांच्याकडे गोंदवल्यात तुम्ही गेलात रोज दोन प्रकारच्या वेळेस दोन्ही वेळेस येईल त्याला जेवण. महाराज म्हणतात माझ्या माध्यानीला माझा राम माझ्या दारामध्ये उभा आहे तो जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं महाराज नेहमी सांगायचे. आमच्या वाईला दोन ब्राह्मण आहेत असे की ज्यांना कोणी जेवायला बोलवत नाही अन्नदान असेल तेव्हा आणि ते पण एवढे प्रामाणिक आहेत की कोणी बोलवायची वाट बघत बसत नाही. पंढरीनाथ महाराज असे काही मंडळी असतात हो. तसं या देवीदास ब्राह्मणाकडे अन्नदान चालू आहे हे एवढ्या पंक्तीच्या पंक्ती उठत आहेत आणि पत्रावळी येतो. पूर्वीच्या काळी काही ताटं मिळतं रेडीमेड ते आली मिळतात तसं प्रकार नाही पण पूर्वी सुद्धा माणसं आता सुद्धा माणसंच. हल्ली फॅशन निघाली की एवढं ते बुफे डिनर असतो की नाही ते असं सगळं वाढून घ्यायचं नंतर परत यायला मिळतं नाही मिळतं जाईल का नाही जर माहिती नाही पण संपलं तर काय करायचं एवढं घ्यायचं हातात ते मावत नाही मग कुठेतरी असं उभं राहायचं आणि खायचं पंगत बिंगत भानगडच नाही आता काही. आणि त्याच्यात आणखीन पुन्हा मॅनर्स असे असतात की सगळं जेवायचं नाही म्हणे भाऊ आम्ही कसं चाकून पुसून अगदी असं तसं चालत नाही म्हणाले मॅनर्स काय आहेत की नाही थोडं शिल्लक ठेवावं लागतं. हॉटेलमध्ये सुद्धा गेल्यानंतर काहीतरी त्याच्यात हे मी सांगत नाही बरं का मी त्याच्यातलं काय हे ते सांगते नाही तर तुम्ही बुवांनी सांगितलं कीर्तनामध्ये नाही ते पाप माझ्या डोक्यावर बसायचं. मॅनर्स काय असतात की नाही आणि जो पाण्यात टाकतो तो पूर्ण जेवला असं म्हणतात. आणि असं या देवीदासाकडे पंक्तीच्या पंक्ती पहिली पंगत झाली ही माणसं उठली सगळ्यात पत्रावळी घेतल्या बाहेरच्या त्या दरवाज्याच्या दिंडी दरवाज्याच्या बाहेर रस्त्यावरती एक ढीक टाकून दिलं आणि गावातल्या लोकांना फुकट जेवण हो काही जेवते पण असतात ते बाकी उपासनेला येत नाही पण बरोबर महाप्रसाद आमच्याकडे असा नियम आहे कीर्तनाला 60 आणि प्रसादाला 60 अशा प्रकारे तसं ती माणसं जमली त्यांनी आपलं वाटून घेतलेलं असतं की तुम्ही तिकडे उपासनेकडे लक्ष द्या आम्ही इकडे लक्ष द्या आमचं कार्य हे आहे आणि तशी दुसरी पंगत आणि त्या क्षणी महाराज त्या तिथे प्रगट झाले आणि महाराज आले त्यांनी काय केलं त्या ज्या पत्रावळी आहेत ना त्या पत्रावळीमध्ये बरंच अन्न दिसत होत ते एक एक पत्रावळ घ्यावी आणि त्या उकिरड्यातच बसतोय आणि ती पत्र हळू स्वच्छ करतायत आणि मग लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे हो. माणूस उभा राहायला बसला की त्याचं टेस्ट कळतो ताबडतो आणि ती जी कृती आहे ना ह्याच्यातनं बरंच काही शिकून जातो. जर काय अन्न छत्र येईल त्याला जेवण आहे ना मग त्याला पण मिळालं असतं एखादी पत्रावळ भरून मिळाली असते असं का करतायत तर त्यांना दाखवायचं होतं. नका माझू अन्न तुम्ही अन्नाचा अपमान करू नका हो हे अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलंय ना आपण आपण आजही आज चित्रावती घालतो देवाला आपण पाणी वगैरे फिरवतो आणि नमस्कार करून जेवतो ते अन्न परब्रह्म आपण मानलेलं आहे पूर्ण ब्रह्म आहे तर त्याचा अपमान करणं बरोबर नाही हे सांगण्यासाठी संत काय करतात कृतीने करून दाखवतात हो. आणि त्याप्रमाणे ते देवीदासाने त्यांना आत बोलवलं त्यांची माफी मागितली आणि सांगितलं महाराज आमच्याकडनं प्रमाद घडला पण आपण असं करू नका आणि आपला अधिकार वेगळा वाटतो. आणि मग त्यांनी अनेक चमत्कार शेगावमध्ये केले. आपल्याकडे काय म्हणजे काय चमत्काराशिवाय नमस्कार नाही त्यामुळे काही चमत्कार संतांना करावेच लागतात कारण तुम्हाला त्या मार्गामध्ये त्यांना आणायचं असतं आणि जोपर्यंत माणसं त्याच्यात येत नाही तोपर्यंत ते सगळं केल्याशिवाय उपयोग नाही. पण त्यांना चमत्कार तुम्हाला अडकून पण ठेवायचे आणि त्याच्या पुढे पण न्यायचं आहे त्यांचा अधिकार तसा आहे. आणि त्यांचा लौकिक गावामध्ये एवढा पसरला तो एक कृष्णाजी पाटील नावाचा गावचा पाटील होता तो म्हणाला महाराज आज माझा नंबर आहे आज मी तुम्हाला माझ्या मळ्यामध्ये घेऊन जाणार आणि माझ्या मळ्यामध्ये आपली स्वारी स्थानापन्न झाली पाहिजे आमच्या घराला काहीतरी वैभव मिळायला पाहिजे आमच्या इथे तुमची छान सोय करतो आज आमच्याकडे या. महाराज म्हणाले जशी तुझी इच्छा. आणि तसं महाराज त्याच्याकडे आले सगळी व्यवस्था केलेली होती साधी झोपडी आहे हो साधं त्याचं ते काय म्हणतात तसं अमरावती होती आणि पूर्ण ती संपूर्ण शेतीवाडी त्याच्यातच त्या झोपडीत त्यांना सेवेला बसवलं एसी वगैरे नाही
नाही तर हल्ली लोकांना एसी लागतो त्याच्याशिवाय असे आमचे महाराज लोक येत सुद्धा नाही आणि त्यांच्या गाद्या सुद्धा सगळं संपूर्ण शेड्यूल ठरलेलं असतं पण साधे याच्यात आले आणि तिथे राहिले वास्तव्य केलं त्याच्याकडे कृष्णाजी पाटलाकडे आणि त्याच वेळेस असा एक साधू आला जो स्वतःला साधू समजत होता आणि त्याचा लौकिक एवढे शिष्य परिवार घेऊन साधू सुद्धा यायचं नाही हो बऱ्याच शिष्यगणांना घेऊन यायचं आणि त्यांनी गावामध्ये माहिती काढली ह्या गावाचा सर्वात नावलौकिक असलेला संत कोण आहे त्यांचा कोण आहे मुख्य गुरु की ज्याच्यावरती गाव अतिशय पूर्ण त्यांचं ऐकतं किंवा त्यांचा प्रभाव आहे तेव्हा माहिती कळली की साक्षात गजानन महाराज या गावामध्ये कार्य करतात आणि त्यांच्यासाठी लोक ऐकतात त्यांचे भरपूर चमत्कार आहे आणि म्हणा ब्रह्मगिरी महाराज आपल्या सगळ्या शिष्यांसमवेत त्यांचे असे अनेक शिष्य होते आणि हे शिष्य सगळे इकडे तिकडे न जाता यांच्या शेतामध्ये वळले ते सुद्धा हिंडोल गावामध्ये अशी ती स्वारी सगळी आली ब्रह्मगिरीची आणि एवढे शिष्य बरोबर तो ब्रह्मगिरीचा पहिला शिष्य जो आला तो म्हणाला पाटलाला पाटील साहेब पहिलं आलो ते तुमच्या घराच्या इथे आलो म्हणाले अहो आत्ताच्या सगळ्या संतांमध्ये सगळ्या आमच्या या गुरूंमध्ये सगळ्या स्वामींमध्ये
सगळ्या साधूंमध्ये मोठा साधू कोणता असेल तर आमचा साधू आहे म्हणाले. संगीत साधून घ्या, परवणी आहे. अशी सेवा पुन्हा मिळायची नाही. बार बार नाही आये अवसर, बार बार नाही आये अवसर, बार बार आये अवसर, बार बार अहो एकदाच संधी मिळते. महाराज परत परत येत नाहीत म्हणाले. आणि आता आलेत ना, त्यांचा लौकिक असा आहे, आमच्या गुरूंची जो दीक्षा घेतो, आमच्या गुरूंचा जो भक्त होतो ना, तो अतिशय श्रीमंत होतो. त्याच्याकडे दरिद्र कधी राहत नाही. आणि जर तुम्ही आमच्या गुरूंची पूजा अर्चा केली तर तुम्हाला खूप वेगळे अनुभव येतील. आणि त्यांचं प्रवचन ऐकलं तर जगामध्ये असं कधी ऐकलं नाही, हजार वर्ष असं कधी कोणी सांगितलं नसेल असं उत्तम ते ब्रह्मज्ञान सांगतात. पण एवढं सांगून सुद्धा पाटलाच्या चेहऱ्यावरती जरा सुद्धा, तुम्ही कशा आता शांत बसल्यात ना, तसंच जरा सुद्धा रेष आली नाही, एक सुद्धा रेष आली नाही. तो म्हणाला जीव काढण्यात काय पण करा, आम्हाला काही घेणं देणं नाही, आमची निष्ठा महाराजांच्या चरणीच आहे. तुमच्यासारखीच पंढरीनाथ महाराज. तो म्हणाला अहो काय तुम्हाला वाटत नाही का आम्ही आमच्या महाराजांना, तुमच्या आमच्या महाराजांचं सांगू का आणखीन काय ते, आमचे महाराज काय करतात माहितीये का, दिवसभर कोणाशी काही बोलत नाही, मौन असत. दिवसभर झाल्यानंतर संध्याकाळी थोडस दूध देतात म्हणाले. आणि संध्याकाळी स्वतःला उलट टांगून घेतात, कशासाठी, तुमच्या सगळ्या भक्तांची पाप दूर व्हावीत म्हणून, तुमचं दरिद्र दूर व्हावं म्हणून. आणि याच्या पुढचं सांगतो, झोपतात कशावर माहितीये का, काट्याचा पलंग असतो, काट्याच्या पलंगावरती झोपतात. आमचा ब्रह्मगिरी म्हणजे काही साधं काम नाही हो. मग म्हणाले एवढं तुमच्या ब्रह्मगिरी महाराजांचं वर्णन आहे, मग करतात ते काय, ते सगळं जाऊ दे. तुम्हाला जमणारे का सेवा, नाव नोंदवायचं का, आमची इकडे यादी, आमची सगळे कॅटलॉग बिटलॉग सगळं तयार असतो, एवढं सगळं आता मी दाखवत बसू शकत नाही. तर लॉकेट इथे सगळं त्यांनी आणलेलं असतं तिथे, आणि सगळा बाजार मांडलेला असतो. तुम्हाला नाव नोंदणी करून घ्यायची का सांगा, पूजा करणार का. ते म्हणाले अहो साक्षात परब्रह्म आमच्या घरात वास्तव्याला आहे, पण आमचा नियम असा की आपल्या दारामध्ये एखादा आलाय तर त्याचा अपमान करायचा नाही. तुमची जेवढी सेवा करते तेवढी नक्की करी, पण तुमची मागणी काय. ते म्हणाले काही नाही, आमच्या गुरूंची पूजा तेवढी व्यवस्थित करा. पण राहायला, तो म्हणाला राहायला माझ्याकडे एवढ्या लोकांना जागा नाही, गोठा आहे म्हणाले म्हशीचा. ते म्हणाले आमच्या ब्रह्मगिरी महाराजांना गोठा. त्याला विचारलं, तो म्हणाला एकदा शिरकाव तर मी म्हणजे पाटलाकडे गेलं की मग गावाकडे कळतं सगळ्यांना. मुख्य ठिकाणी कीर्तन झालं की पंढरीनाथ महाराज तेवढं महत्वाचं आहे म्हणाले. मग गावात प्रचार अचानक होईल म्हणाले, काळजी करू नका, आपण शिरकाव करून घ्या जे येईल ते. मग काही पलंग बिलंग, पलंग नाही बाच आहे म्हणाले बाळंतिणीची, त्याच्यावरती बसावं लागेल, त्याच्यावरती बसावं तुमच्या ब्रह्मगिरीला, हरकत नाही म्हणाले. पण तेवढी पूजा मात्र व्यवस्थित करा. पूजेला काय करायचं, आमची पूजा थोडी वेगळी आहे बघ ना. आमच्या ब्रह्मगिरी महाराजांची पूजा अर्चा करायची असेल ना, तर पूजेला 1200 शेर दूध लागतं, 1200 शेर दूध आणि दही. पूजेसाठी आणणार दूध आणि दूध आणि दही, पूजेसाठी आणणार दूध आणि दही. किती आणायचं, 1200 शेर. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तूप आणि मध त्याच्या अर्ध, म्हणजे 6-6 शेर आणायचं. शर्करा ती द्यावी एक मण, एक मण शर्करा द्यावी, जास्ती मागत नाही, एक मण शर्करा. एक शेर द्यावा कापूरार तीला, कापूरातीसाठी 100 कापूर द्यायचं म्हणत. आणि नैवेद्यासाठी, नैवेद्य द्यायला बर्फी पेढे,
आता तुमच्या स्टेशनला आहे ना दुकान, तिथे चांगलं जाण्याचं पण काय आमच्या कल्याण चालेल नव्हे जाण्याचं साधुस्त जाणार नाही. आणि मग दक्षिण देवाची दक्षिणा रुपये पंचवीस असे सांगतात. पण काजू लोक नियम पाळतात. आम्ही त्याच परंपरेत जास्त करून लिहून ठेवलेलं आहे. पंचवीस रुपये द्यायचे गुरुना दक्षिणा, आधी तेवढेच देतात. पंढरीनाथ महाराज की देवाची दक्षिणा रुपये पंचवीस दास कडून लिहून ठेवलं. माझ्या पदार्थ नाही सांगितलं आणि तो मागणी काही नाही. दास कोण म्हणतात एवढंच त्यांचं मागणं आहे. त्यांना काही सगळं निवृत्ती झालेली आहे, त्यांना बाकीचं काही पडलेलं नसतं. मग एवढं सगळं करा म्हणाले. मग म्हणाले एवढं सगळं केल्यानंतर तुमचे महाराज पुढे काय करतात हो? ते म्हणाले त्याच्यानंतर ते प्रवचन करतात. असे साथीदार उभे राहतात आणि सुंदर प्रवचन सुरू होतं आणि गावातल्या सगळ्या लोकांना बसवलं. अशी पाच मिनिटात कथा संपवतो, काळजी करू नका. साडेसात लाखून संपव चालेल ना, परवानगी ना? नाही तर लोक म्हणतात गो आटोपतो की नाही लवकर. सगळी मंडळी आलेली होती, गावात जाहिरात केली आणि ते म्हणाले आता एवढी माणसं जमली आहेत आणि या ब्रह्मगिरीचा अधिकार अभ्यास एवढा केलेला होता आणि सगळं तत्वज्ञान ब्रह्मज्ञान सगळं सांगायचं. तो म्हणाला आता तुम्हाला असं काही सांगतो की तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्याकडे ते वाक्य जमाच झालं पाहिजे. तुम्हाला पण वाटवायचं आज काहीतरी बुवाचं ऐकलं म्हणून. मग म्हणाले ऐका म्हणाले नैनम चिन्हंती शस्त्राणी, नैनम चिन्हंती शस्त्राणी, नैनम दाति पावक. काय सांगताय? हे ब्रह्म जे आहे ना, हे समोरचे तत्व दिसतंय ना, याला कोणी मारू शकत नाही, जाळू शकत नाही, काही होऊ शकत नाही. हे चिरकाळ राहणार आहे. हे ब्रह्म वेगळं आहे. नैनम छिन्नंती शस्त्र आणि नैनम दहती पावका. ह्याचं दहन होऊ शकत नाही, याचं कोणी जाळू शकत नाही, असं तसं एवढं तत्वज्ञान सांगितलं. शेगावातली हजार माणसं जमा झाली होती, अंत प्रसाद सुद्धा होता. अर्धी माणसं उठून गेली कारण आमचे बुवा नेहमी सांगतात कीर्तन अवघड अवघड सांगून एवढे लोक आणि तत्वज्ञान काय सांगायचं. तत्वज्ञान माणसं ऐकायला येतच नाही. तत्वज्ञानाची माणसं असतात ती कीर्तनाला येत नाहीत. मग अशा ठिकाणी असं सांगून उपयोगच काय? मग तो म्हणाला तरी पण सांगूया, खरं खरं ब्रह्म काय तुम्हाला कळलं पाहिजे. एकदा तरी आयुष्यात कळून घ्या. एवढा आमचा अभ्यास आहे, एवढा आमचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतोय. साक्षात परब्रह्म पाझरते आमच्या मुखातून. म्हणून त्याने जे ब्रह्म सांगितलं आणि म्हणाला तुम्हाला हे या श्लोकाचा अर्थ कळून घ्यायचा आहे का? खरंच तुम्हाला वाटतं का ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, कळलं पाहिजे? तर एक काम करा, आमच्या शिष्यांच्या यादीमध्ये दाखला तुमचं नाव नोंदवा, तुम्हाला ब्रह्मज्ञान देतो. म्हणून सगळे शिष्य प्रत्येकाकडे येत आहेत आणि हे सगळं महाराज मागून ऐकतायत. बरं का, गजानन महाराजांची स्वारी तिथे होती आणि ते सगळं ऐकतायत आणि त्यांचं एकच चाललं होतं. गणगण गणात भूते, गणगण गणात भूते, गणगण गणात भूते. गणगण गणात भूते म्हणजे कायचा अर्थ? जीवात्मा आणि शिवात्मा यांना जोडतो तो परमात्मा, त्याला सद्गुरु म्हणायचं. पंढरीनाथ महाराज, महाराजांनी एकच काम केलं. त्यांची चिरी मोडत होते आणि त्यातली एक ठेंगी गादीवरती पाडली आणि गादीवरती जो अग्नी प्रज्वलित झाला, सगळीकडून गादीला आग लागलेली होती हो. आणि ते बघितल्यानंतर जळो लागे गादी पेटला से वणी, जळो लागे गादी पेटला से वणी, धावणी आला ते धवा, धावणी आला ते धवा. आणि बघितलं त्यांचा जो शिष्य तो धावत धावत महाराज महाराज बघा म्हणे अहो गाडी पेटली बाजूला खाली आहे खाली आहे. म्हणाले काय तेवढं आग लागली, तेवढ्या ज्वाळ्यात आहे तुम्ही खाली या. महाराजांना बोलवत आहेत पण महाराज जरा सुद्धा गाडीवरचे हल्ले नाही, तसेच बसून आहेत. ते म्हणाले अरे मला पण यायचंय खाली पण मला खाली येता येत नाहीये. तो जो ब्रह्मगिरी आलाय ना एवढा तुमचा संत आता ऐकलं नाही एवढं सगळं त्यांनी सांगितलं. नैनम दर्ती पावक हा, नैनम छंदंती शस्त्राणी, त्याला घेऊन ये म्हणजे तो आल्याशिवाय उतरेल असं मला वाटत नाही. अख्ख्या शेगावामध्ये बातमी पसरली आणि
तुम्हाला खोटं वाटेल, लहान लेकरू सुद्धा घरी राहिलं नाही, कारण महाराजांवरती एवढी अपार श्रद्धा, एवढी भक्ती, सगळी माणसं महाराजांसाठी धावत आहे. आणि ते म्हणाले लवकरात लवकर जाऊन ते ब्रह्मगिरीला घेऊन या, येत नसेल तर उचलून आणा म्हणे त्याला. आणि तसं त्याला घेऊन आले, ओढत आणला त्याला, आणि समोर बघितलं आग लागलेली, आगणी लागलेल्या महाराजांच्या चेहऱ्यावरती जरा सुद्धा सुरकुती नाही, जरा सुद्धा काही त्याचे त्याला कुठेही त्रास होत नाही. ते ब्रह्मगिरीला म्हणाले ब्रह्मगिरी माझ्या गादीवरती आसनावरती येऊन बस, तुला ब्रह्म काय असतं याचा अनुभव तू आणि मी घेऊ म्हणाले. तो ब्रह्मगिरी म्हणाला आपला अधिकार वेगळा, हे सांगणं माझं काम आहे, तुम्ही सांगू शकतो पण अनुभूती नाही, तुमच्याकडे ती अनुभूती आहे म्हणून तुम्ही अधिकारी आहात. तिथे साष्टांग नमस्कार घातला आणि तेव्हा मग महाराज म्हणाले एकच ब्रह्म घड्याळ जगा माझी, एकच ब्रह्म घड्याळ जगा माझी, एकच ब्रह्म घड्याळ मी ही ब्रह्मची तू ही ब्रह्मची, एकच ब्रह्म घड्याळ जगा माझी, आणि ताबडतो महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या गादीवरची आग शांत केली आणि त्या ब्रह्मगिरीवरती कृपा केली. तशीच कृपा आपल्या सगळ्यांवरती सुद्धा महाराजांची व्हावी. आज गुरु पौर्णिमेचा दिवस आहे, एवढंच मागणं आपण महाराजांकडे मागूया. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं हेच आपल्याला पूर्वपद्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलंय. सद्गुरु वाचून सापडे ना सोया, सद्गुरु वाचून सापडे ना सोया, सद्गुरु वाचून डरावे ते पाय आधी आधी, डरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचून सापडे ना सोया, सद्गुरु वाचून सापडे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आपण सर्व साधक मंडळी उपासना केंद्रातली भगवंताचे लाडके भक्त आहात. आपले येथे मला जशी जमेल तशी तोडकीमोडकी सेवा करायचा प्रयत्न केला. आपण गोड मानून घ्या, जे काही चांगलं असेल ते महाराजांच्या कृपेने आहे, जे वाईट असेल ते माझं मला परत द्या. आणि इथे मला सेवेला संधी दिली याबद्दल आमचे आठवले आमचे कल्याणचे आहेत, त्यांचा फोन आला. सर्व कार्यकारी मंडळीची काही पदाधिकारी मंडळी असेल तर सगळ्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्या श्रोत्यांचे आभार मानतो. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करूया. संपदा संत संत सदा सुंदर सुंदर सदा